आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. रामानंद नगरच्या कुंभार परिवाराने साकारला आषाढी पालखी सोहळा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्याचा ट्रेड, डॉल्बी साऊंड सिस्टीम, मोठ्या मूर्ती, महाप्रसादाची जेवणाळी यामुळे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मात्र आता घरोघरी आरास सजावट करण्याकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. त्याला समाज माध्यमातून चांगली पसंती देखील मिळत आहे. कुंभारवाडा रामानंदनगर येथील अलका संदीप कुंभार यांनी आषाढी वारी सोहळा, दिवेघाटातून पावलीचे प्रस्थान, पालखी सोहळा, वाखरी गोलरिंगन सोहळा, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रा, सर्व संत, चंद्रभागा नदीपात्र, इस्कॉन मंदिर, वारकरी स्वरूपातील गौरी असा सोहळा उभा केला आहे. कुंभार यांनी आपल्या घरी सासवड पुणे दिवेघाट ते पंढरपूर आषाढीवारीचा ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा साकारला आहे. पुण्याचा मुक्काम आटपून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पुण्याहून प्रस्थान करते. पंढरपूरच्या पालखी प्रवासातील माऊलींच्या पालखीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो दिवेघाट. दिवेघाटातील अवघड चढण आणि वळण पार करून माऊलींच्या जयघोषात पालखी सासवण मुक्कामी जात असते. याची सुंदर प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न कुंभार परिवाराने केला आहे. दरवर्षीपेक्षा मी यावर्षी दिवेघाट पालखी सोहळा व रिंगण सोहळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच पहिला मुक्काम सासवड येथे असून नंतर दिंडी जेजुरीला रवाना होते. तिथून वाखरे येथे रवाना होऊन दिंडी सोहळ्याच्या शेजारी इस्कॉन टेम्पल मंदिर, सगळे संत आणि गौराई साध्या वेशात म्हणजे वारकरी या टाईपमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सगळे संत मंडळी आणि दिवेघाट, नंतर आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंडी रवाना होते.